हेलो स्टूडेंट, वेलकम टू द फर्स्ट लेक्चर ऑफ जूलॉजी सब्जेक्ट अंडर बीएससी फर्स्ट ईयर फर्स्ट सेम। आपला हा जो सिलेबस आहे जूलॉजीचा, हा सुरू करण्याआधी मला तुमच्यासोबत थोडंसं डिस्कस करायचं आहे। पहा, आपला हा जो डिग्री कोर्स आहे बीएससीचा, हा आपल्याला कंप्लीट करण्यासाठी एकूण 6 एक्झाम ज्या आहेत त्या अटेंड करायच्या आहेत। 3 वर्षामध्ये आपल्याला ह्या 6 एक्झाम ज्या आहेत ह्या कंप्लीट करायच्या आहेत। पहा, बीएससी फर्स्ट ईयरमध्ये सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड, बीएससी सेकंड ईयरमध्ये सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ, आणि बीएससी फायनल ईयरमध्ये सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्स्थ याप्रमाणे। आता फर्स्ट ईयरचा जर आपण विचार करत आहोत तर त्याच्यानुसार आपल्याला एकूण 5 विषयावर, 5 सब्जेक्टवर आपल्याला एक्झाम जी आहे ती अटेंड करायची आहे, सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड दोन्हीकरिता। यामध्ये आपल्याला पहिले 2 जे पेपर आहेत ते लँग्वेजेसचे राहतील, इंग्लिश, आणि सेकंड पेपर जो आहे तो मराठी। असे हे 2 लँग्वेज पेपर्स, प्लस त्याच्यासोबत आपण जो ग्रुप निवडलेला आहे ग्रॅज्युएशनसाठी, ग्रुप ए, बी किंवा सी किंवा डी, 4 जो असेल तो, असे एकूण आपले 5 पेपर जे आहे यावर आपली एक्झाम जी आहे फर्स्ट ईयरची ती घेतली जाईल। आता याच्यामध्ये जेव्हा आपण मार्किंग पॅटर्न पाहतो तर आपल्यामध्ये यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही पेपर्स जे आहे हे आपल्याला 50-50 मार्क्ससाठी एक्झामला राहतील। त्याच्यानंतर आपला जो ग्रुप निवडलेला आहे, समजा जर आपण CBZ ग्रुप निवडला तर याच्यामध्ये आपले हे 3 सब्जेक्ट केमिस्ट्री, झुलॉजी आणि बॉटनी हा प्रत्येकी 150 मार्क्सला आपल्याला अटेंड करायचा आहे। आता याच्यामध्ये जेव्हा आपण डिटेल डिस्ट्रीब्युशन पाहतो, याच्यामध्ये आपण पाहतो पहिल्यांदा लँग्वेजेस, तर इथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजेसकरिता आपला जो 50 मार्क्सचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 40 मार्क्सची ॲक्च्युअल रायटिंग एक्झाम जी आहे ती अटेंड करायची आहे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नाही। आणि तिसरा भाग जो आहे इंटरनल असिसमेंटचा, तर हा राहील 10 मार्क्ससाठी, म्हणजे आपल्या डिपार्टमेंटकडून आपल्याला जीही असाइनमेंट दिली जाईल किंवा जे काही प्रॅक्टिकलसारखं जे वर्क दिलं जाईल ते आपल्याला कम्प्लीट करून आपल्या डिपार्टमेंटला सबमिट करायचं आहे ॲज पर द सब्जेक्ट, आणि त्याच्यानुसार हे 10 मार्क्स जे आहे ते आपल्याला दिले जातील। त्याच्यानुसार तसंच ग्रुप आपण जो निवडलेला आहे त्या ग्रुपच्या सब्जेक्टसाठी राहील प्रत्येक सेपरेटली, जसं केमिस्ट्री असेल, बॉटनी आहे, झुलॉजी, या तिघांसाठी जर आपण पाहिलं तर आपल्याला सारखं मार्क डिस्ट्रीब्युशन दिसून येते। सगळ्या सायन्सचे जे सगळे ग्रुप आहेत त्या सगळ्यांसाठी आपल्याला अशाच प्रकारचं डिस्ट्रीब्युशन दिसते, फक्त मॅथ्ससाठी आपल्याला थोडंसं वेगळं मार्किंग डिस्ट्रीब्युशन जे आहे ते पाहायला मिळते, मॅथ्सच्या स्टुडंटनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं। आता याच्यामध्ये आपण पाहतो की जसं वर आपण 40 मार्क्सचा लँग्वेज पेपर पाहिला, तसं आपल्याला आपल्या ग्रुप सब्जेक्टसाठी 80 मार्क्सचा जो पेपर आहे तो आपल्याला अटेंड करायचा आहे, आणि सेमिस्टरमध्ये जेवढा सिलेबस दिलेला आहे त्या पूर्ण सिलेबसवर आपल्याला 80 मार्क्सची जी रायटिंग एक्झाम आहे ती अटेंड करायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 20 मार्काचं जे आहे ते इंटरनल असिसमेंट, आपल्या डिपार्टमेंटकडून मिळालेल्या ज्या असाइनमेंट्स आहेत त्या कम्प्लीट करून द्यायच्या आहेत, त्याच्यानुसार आपल्याला 20 मार्क्स जे आहे ते दिले जातील। त्याच्यानंतर 50 मार्क्सचं जे आहे ते प्रॅक्टिकल एक्झामिनेशन राहील, आणि जो सिलेबस आपल्याला प्रिस्क्राईब केलेला आहे ॲज पर द सेमिस्टर त्याच्यानुसार आपल्याला आपली एक्झाम जी आहे ती अटेंड करायची आहे। म्हणजे एकूण आपण एका सेमिस्टरचा जर विचार केला तर 100 मार्क्स लँग्वेजेसचे आणि 450 मार्क्स आपल्या ग्रुप्सचे, असे टोटल मार्क्स मिळून 550 मार्क्सवर आपल्याला एक सेमिस्टर एक्झाम जी आहे ती अटेंड करायची आहे, सेमिस्टर फर्स्ट तशीच सेमिस्टर सेकंड। आता याच्यामध्ये आपण अजून जर पाहिलं डिटेल तर आपलं फर्स्ट ईयरकरिता, मीन्स सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड दोघांकरिता आपल्याला कमीत कमी